नमस्कार, कदमेग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, जे आपण पेंड विकत घेतो त्याचा खर्च भरपूर होतो। जे भाकड जनावर असतात किंवा जे आपल्या घरची जनावर आहेत त्यांना ती पेंड द्यायला परवडत नाही, कारण त्या पेंडचा एका किलोचा रेट जवळजवळ 32 ते 33 रुपये किलो प्रमाणे पडत असतो। तर यासाठी आपण काय करतो, जनावरांनंतर पेंड काहीतरी द्यावीच लागणार। त्यासाठी एक मक्का म्हणजे मक्काचं भरडून घेतलेलं आहे, त्यात सोयाबीन थोडंफार टाकलेलं आहे आणि हरभऱ्याचं थोडंफार गहू राहिलेलं आहे। असं म्हणजे जे असतं आपल्या घरी ते सगळ्याचं मिक्सर करून घेतलं आहे आणि ती आपण त्याचा भरडा तयार केलेला आहे। आणि हा भरडा रात्री भिजत घातला होता काल, म्हणजे आजच घालायचा, म्हणजे तो उद्या आंबवून लावल्यागत। तर ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल काय घातलं, तर ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे। तर आता मिनरल मिक्सर पावडर जी असते, मिनरल मिक्सर म्हणजे त्यांना मिक्सरचं पण कंटेंट जनावरांना मिळालं पाहिजे, म्हणजे ती ह्याच्यातून पुरं व्हावं। तर आपण ही मिनरल मिक्सरची पावडर त्याच्यामध्ये टाकत आहोत। तर ही पावडर टाकल्यामुळं काय होणार की जनावरांच्या जी घटक कमी आहेत, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन, जी काय असेल, ABCD काय जी असेल, त्या गोष्टी ह्या पावडरच्या सहाय्याने पूर्ण होते। तर ही पावडर सरकारी दवाखान्यामध्ये फ्रीमध्ये मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो, त्यामुळे टाकून होऊ द्या, हां थोडी थोडी टाका। तर ही पहिल्यांदा जनावरांना सवय लावायची, नाही तर जनावर वास मारते। ही बघा, ॲडमायर पोर्ट कंपनीची, म्हणजे ही फ्री फुकटची आहे, म्हणजे सरकार दवाखान्यात फ्रीमध्ये मिळते। पण जर विकतची आणली मिनरल मिक्सर तर तुम्हाला मला वाटतं 160 ते 170 रुपये किलो प्रमाणे मिळत असेल। ती थोडी थोडी वापरायची, म्हणजे लय टाकायचं नाही, 1-1 चमचा, अर्धा चमच्याप्रमाणे जे चमचा टाकायचं आणि ते जनावरांना द्यायचं। तर ही मोठ्या जनावरांना चालतं, आमच्या शेळ्यासुद्धा हा बरडा खातात, बरं का मित्रांनो। तर अशी लो बजेटमध्ये तुम्हाला जनावरांना खाद्य तयार करता आलं पाहिजे। त्यासाठी तुम्ही अगोदर मका घेऊन ठेवा, सोयाबीन तुमच्या घरी असं सोयाबीन ठेवा, हरभरा ठेवा थोडंफार त्यात टाकायची, परत ना जी डाळेबिळी असतात जे आपल्याला खराब झालेलं मटेरियल आहे ते ठेवायचं, परत त्याच्यात गहू एक आपल्याला मिळतो, गहू ठेवायचा थोडा, ज्वारीचंही ठेवलं तर अतिशय उत्तम। ज्वारी, बाजरी ही मिलेट्स आले, ज्वारी बाजरी जी आहेत त्याचं जर दिलं तर अति उत्तम। फक्त ती गरमीत ज्वारी बाजरी कमी द्यायची आणि थंडीत बाजरी जास्त द्यायची, गरमीमध्ये ज्वारीचं त्यात हे करून दिलं तरी चालेल। कारण तुम्ही बघताय काय जी शेळ्यांना काय काय लोक आहेत ती फक्त ज्वारी चारते, तरी त्यांच्या शेळ्या अतिशय उत्तम झालेल्या असतात, गव्हापेक्षा ज्वारी ही मानवते, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। तर मित्रांनो, त्याचं पण तुम्ही टाकू शकता। तर मित्रांनो, ही व्हिडिओ एक माहितीसाठी व्हिडिओ काढला, ती प्रॅक्टिकल व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती, तरी प्रॅक्टिकल व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, कसं वाटतंय मला कमेंटमध्ये जरूर सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्व प्रकारचे चारा बियाणे कदम ॲग्रो फार्म सातारा यांच्याकडे मिळेल। मेथी, दशरथ, शेवरी, सुबाबळ, हातगा, त्याचबरोबर सुपर निपेर, स्मार्ट निपेर, रेड निपेर, हाफ रेड, तैवान किंग यासारखी सर्व प्रकारची बियाणं तुम्हाला आमच्याकडे मिळतील। तर नंबर आहे 88 05 892 892, या नंबरवर जर संपर्क केला तर तुम्हाला ही बियाणं मिळणार आहे। त्याचबरोबर अधिक का माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉल करून विचारू शकता। तर मित्रांनो, कमी खर्चामध्ये पेंड तयार करणे, फक्त जनावरांना सवय लावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।